राष्ट्रीय महामार्ग 3 वरती तेरे फाट्याजवळ भीषण असा अपघात घडून आला आहे. पिकअप वाहन आणि कंटेनरमध्ये सदर अपघात हा घडून आला. पिकअप वाहन क्रमांक MH 41 AU 48 81 हे वाहन धुळ्याकडून नाशिकच्या दिशेने खाद्यतेलाचे डबे वाहतूक करत होते. टेरे फाट्याजवळ चालकाचा ताब्या सुटल्याने समोर उभे असलेले कंटेनर क्रमांक MP 13 GB 1752 ह्या कंटेनरवरती पिकअप वाहन आदळले आणि आदळल्यानंतर भीषण असा अपघात घडून आला. या अपघातामध्ये कोणत्याही पद्धतीने जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघात झाल्यानंतर सदर तेलाचे डबे हे रस्त्यावरती पडले होते, महामार्गावरती पडले होते, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी बघवायस मिळाली. या अपघाताची माहिती तशीही गावातील पोलीस पाटील असतील, सरपंच उपसरपंच असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांना माहिती पडल्यानंतर सदर ह्या अपघात ठिकाणी त्यांनी धाव घेऊन बचाव कार्य केले. जे काही तेलाचे डबे हे महामार्गावरती पडलेले होते ते साईटला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि त्याच पद्धतीने या प्रत्यक्षदर्शींनी प्रबंधविषयी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे. बघूयात काय म्हणाले या दरम्यान प्रत्यक्षदर्शी नाना शेवाळे. हा ट्रक 2-4 तासापासून उभा होता या ठिकाणी आणि तेलाची भरलेली गाडी पिकअप ही डोळ्याकडनं येत असताना अचानक त्याचा ताबा सुटला आणि या ठिकाणी एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात ते तेलाचे डब्बे आणि तेल या ठिकाणी पडलं, खाली झालं. अचानक सर्व गावकऱ्यांनी अचानक दिसल्याने ते तेलाचे डब्बे पडल्याने तिथं तेल घसरत होतं, तेल पडलं होतं. दुसरे परत दुसरी दुर्घटना होऊ नये त्याच्यामुळे काय सर्व गावाचे पोलीस पाटील आणि गावातील सर्व कार्यकर्त्यांनी तरुणांनी लवकरात लवकर क्रेन बोलवला आणि ते गाडी साईडला केली आणि सर्व माल ड्रायव्हर आणि किन्नर यांना बोलून यांचा ताब्यात दिला आणि या ठिकाणी सर्व गावाच्या तरुण कार्यकर्त्यांनी ही परत दुसरा एक दुर्घटना घडू नये याच्यामुळे सर्वांनी गावातील पोलीस पाटील व तरुणांनी सहकार्य. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.